आज दादा तर जज म्हणून समोर असतात. वेडी मी चाललेच नसते रॅम्प वॉकवर. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोलतोय. हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तो चाल पुढेमध्ये आपल्याला जलवा पाहायला मिळणार आहे. हा जलवा अश्विनीचा असणार आहे. पहिले तर खूप खूप स्वागत आणि खूप छान दिसतील. थँक्यू सो मच. किती दिवसांनी रॅम्प वॉक आणि किती वर्षांनी असे ड्रेस आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुभवतील? रॅम्प वॉक दुसऱ्यांदा करते. पहिल्यांदा केला होता प्रोमोच्या वेळेस. आणि ऑलमोस्ट जे एक वर्षापूर्वी उत्तर दिलं, एक 14 वर्षानंतर. पहिला फोटो काढून कोणाला पाठवला? अभ्यास माझा पी आर करते तिला, अंकिताला आणि अंकुशला. तिनेच फोटो काढला म्हणजे तिच्या मोबाईलवर पहिला, आणि तिकडनं गेल्यानंतर नवऱ्याकडे. काय रिॲक्शन होती दादाची? छान होती. काय सिम्बॉल पाठवले? काय पाठवलं? एवढे लहान नाही राहिलो आम्ही, सिम्बॉल बिम्बॉल नाही पाठवलं. हार्ट वगैरे की छान दिसते? नाही असं काही नाही. जनरली जे नवऱ्याचं, आता या सगळ्या गोष्टी मी कशा डिस्क्लोज करणार, तुला कसं सांगणार मी. बरं, आज दादा तर जज म्हणून समोर असतात, ते एक वेगळी धमाल आली अशी. आणि काय म्हणजे काय वाटलं? वेडी मी चाललेच नसते रॅम्प वॉकवर. मस्करी. काही नाही, शेवटी मी असं म्हणेन की सेम प्रोफेशनमध्ये आहोत, त्यामुळे ते जरी समोर असले असते तर मी अश्विनी म्हणूनच गेले असते आणि अश्विनी म्हणून रॅम्प वॉक केला असता. पण एक दादा म्हणजे असं एक खास, म्हणजे ज्या पद्धत दोघांचा एकत्र रॅम्प वॉक एंडला, जेव्हा तुम्ही विनर होणार किंवा जे पण काय, तेव्हा एकत्र असतं ना जज बरोबर बघतेस अशी. आम्हाला हे छान वाटेल छोट्या पडद्यावर बघायला, दोघंही एकत्र रॅम्प वॉक करताना वगैरे. असं काही नाही, डेफिनेटली तसं एखादं चांगलं प्रोजेक्ट किंवा तशी एखादी चांगली संधी चालून आली तर आम्ही नक्कीच दोघं एकत्र काम करू. आमच्यापर्यंत पण असे बरेच मेसेजेस पोचत आहेत की तुम्ही का करत नाही, पण आम्ही चांगल्या संधीच्या शोधात आहोत आणि स्क्रिप्टच्या शोधात आहोत. असेल तर डेफिनेटली आम्ही करू. आजच्या या ड्रेसबद्दल काय सांगा? आजचा हा कलर तुम्ही खास चूज केला आहे काय? हा सगळ्यांनी मिळून चूज केला आहे. आमची जी रेणू आमच्या डिझायनर आहेत, किंवा प्राजक्ता असेल, किंवा सगळेच म्हणजे अंजली असेल, सगळ्यांनी मिळून हा डिसिजन घेतला की अश्विनीला हा कलर पेस्टल शेड स्टील ग्रे चांगला दिसेल, राखाडी कलर, म्हणून सगळ्यांनी तो चूज केला. नेहमी वेणीमध्ये असणारी अश्विनी आज आम्हाला कर्ल्समध्ये दिसते छान. मलाही बरं वाटतंय, डोक्यावर वीग नाही आहे त्याच्यामुळे असं हलकं हलकं वाटतं आहे. खूप छान मजा येते आणि वेगळा एक्सपिरियन्स आहे, वेगळा अनुभव आहे आणि मी मजा घेते, एन्जॉय करते. शिल्पी समोर आहे आणि एक ही थोडीशी जलसरी आहे. ही तर सुंदर तयार होऊन मस्त इकडून तिकडून भागडतीये, फिरतीये, रॅम्प वॉक करते. तिलाही थोडंसं वाटत असेल, अरे मी पण पाहिजे. अगं काल मी शूटिंग करत होते ना, काल इकडचं शूट झालं, आज त्या साईडचं शूट आहे, त्याच्यामुळे काल मी रॅम्प वॉक करण्याची मजा वेगळी. ती आज शिल्पी मिस करते. शिल्पी गोड आहे, शिल्पी खूप स्वतःला छान, म्हणजे मी धनश्रीबद्दल बोलते, छान कॅरी करते, त्याच्यामुळे ती जे काही करते ते सुंदरच करते आणि खूप ॲम्बिशियस आहे. आणि ॲम्बिशियस असावं हा मला शिल्पीचा गुण आवडतो. म्हणजे बॉलिवूड टच मिळालेला या पूर्ण एपिसोडला खास ईशामुळे, त्याच्याबद्दल काय सांगा? कारण की छोट्या पडद्यावर ईशा गोपिका दिसणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप छान वाटते, त्या खूप मोठ्या आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करणं जी संधी मला मिळाली आहे त्याच्यामुळे मी थँक्स म्हणेन झी मराठीचे, झी स्टुडिओजचे, आणि मला मजा येईल त्यांच्यावर काम करायला. तुमच्याबरोबर काही बोलणं वगैरे झालं किंवा काय? अजून तरी नाही झालं आहे, सीन झाले नाही, म्हणून म्हटलं मी काम करायला मजा येईल. आता आमचे सीन्स होतील. आज अश्विनी मोदकावर ताव मारणार आहे हे मात्र नक्की. अश्विनी मोदकावर ताव मारते की अश्विनी लोकांना खाऊ घालते? अश्विनी लोकांना खाऊ घालते, खाऊ घालणार आहे, सगळ्यांचं खाऊन झाल्यावर मी खाणार आहे. ही अश्विनी आहे, ही अश्विनी आहे खरं. जाता तर पेक्षा असाच लोभ असू द्या, असंच प्रेम करा, एवढंच सांगेन. आणि तू चाल पुढे या मालिकेवर आणि अश्विनीवर भरपूर प्रेम करा. थँक्यू सो मच. थँक्यू.